आजार असताना तिचे गुरु नाही झुकणार. चला पूर्ण झाली श्वेतांबराची कुंडली. आता मी ही लगेच महाराणी साहेबांना देऊ नेतो. महाराणी साहेब आपण? प्रणाम महाराणी साहेब. शास्त्रीजी कुंडली तयार झाली का? तुम्हाला आणखीन वेळ हवाय? महाराणी साहेब कुंडली तर पूर्णपणे तयार आहे. मी बशी घेऊन आपल्याकडेच येत होतो. ठीक आहे. अशी कुंडली तयार केली आहे महाराणी साहेब की महाराज गंगाधर रावांच्या कुंडलीतले 36 पैकी 36 गुण या कुंडलीशी तंतोतंत जुळतील. आता आपण शीघ्र ही तात्या दीक्षितांना नेऊन द्या. ते महाराज गंगाधर रावांसाठी राणी शोधतायत आणि त्यांची राणी होईल आमची श्वेतांबरा. जशी आज्ञा महाराणी साहेब. करणार तात्याजी, आजवर आमच्या जीवनात अशी स्त्री नाही आली जी स्वर्गीय रमाबाईची जागा घेऊ शकेल. खरच महाराज, पण त्या कृपा निदानाचा महिमा अपरंपार आहे. तो काळाच्या माध्यमातून प्रत्येक घाव भरून काढत असतो. तरी देखील रिक्त स्थान हे रिक्तच राहताना तात्या. महाराज, जर मनापासून शोधलं आपण तर ते रिक्त स्थान असं काही भरून जातं की लक्षातही येत नाही की एखादं स्थान कधी रिक्त होतं. दादाजी, परिस्थितीने आम्हाला असं काही घेरलंय की असा शोध घेणं शक्यच नाही. महाराज, सेवकाने अशी कन्या शोधली आहे. झाशीची राणी व्हायला योग्य. होय महाराज, हा सेवक त्वरित उपस्थित होईल.
मनुताई, काका तुझ्या विवाहाबद्दल बोलतात, तू नवरी होणार। मला विवाह नाही करायचंय। अरे देवा, काग नाही करणार? नारी सेना, आपली नारी सेना बनवायची आहे ना? हा, ही गोष्ट काकांना सांगून टाक। अरे देवा, तू विसरलीस, ही गोष्ट कोणालाही सांगायची नाहीये। हा, ही गोष्ट कोणालाच सांगायची नाहीये। परंतु आपण आता काय करायचं ग मनुताई? तेच तर कळत नाहीये ना मला। माझे अप्पा माझी कुंडली घेऊन काशीला निघणार आहेत आणि तिथे अवश्य ते माझ्यासाठी एखादा वर शोधतील। मनुताई, ही तुझी कुंडली आहे? हो, परंतु हिच्यात आणि इंदुताईच्या कुंडली मध्ये काय फरक आहे? दिसायला तर सगळ्या कुंडल्या एकसारख्याच असतात, पण प्रत्येकीतले ग्रह नक्षत्र वेगवेगळी असतात। काय झालं मनुताई? प्राची, तू खूप बुद्धिमान आहेस। हो, मी बुद्धिमान आहे? हो, खूपच बुद्धिमान आहेस। अच्छा, मला हे सांग, इंदुताईची कुंडली कुठे ठेवली आहे ते? आजी साहेबांच्या तेव्हाऱ्यामध्ये। अच्छा ठीक आहे, तू इथेच थांब, मी आत्ता येते। कुठे चालली मनुताई? मी आत्ता येते। ठीक आहे। माफ कर देवा, पण तुला तर माहितीच आहे की इंदुताईचं भलं व्हावं हेच वाटतंय मला। म्हणूनच मी माझ्या कुंडलीऐवजी इंदुताईची कुंडली ठेवली। आणि देवा, माझी इच्छा आहे की तू माझ्या इंदुताईवर तुझी कृपादृष्टी नेहमीच ठेवावीस। मनुताई, कुठे गेली होतीस? किती वेळ लावलास तू? सांगते, जरा थांब। हे काय करतेस मनुताई? अगं, ही तर इंदुताईची कुंडली आहे। अरे देवा, परंतु तुझे पिताश्री तर तुझ्यासाठी वर शोधायला निघाले आहेत, मग तू इंदुताईची कुंडली का ग पिशवीत टाकलीस? म्हणजे माझ्या ऐवजी इंदुताईचा विवाह होईल। म्हणजे इंदुताईची सोयरीक माझ्यामुळे मोडली होती, पण आता बहुतेक ईश्वराने मला ही संधी दिली आहे, जेणेकरून माझ्यावरचा हा आरोप मला पुसता येईल। अप्पा सांगत होते की शास्त्रीजींच्याकडे मोठमोठ्या राजा महाराजांचे आणि शूरवीरांचे प्रस्ताव येत असतात। अप्पा इतके दूर जात आहेत तेव्हा इंदुताईची कुंडली पाहून शास्त्रीजींना योग्य वराविषयी विचारतील, आणि जर झालंच तर शास्त्रीजी त्यांना चांगले चांगले प्रस्ताव सुचवतील। मग तर किती छान होईल ना मनुताई? आजी साहेब आणि इंदुताईची नाराजी सुद्धा निघून जाईल ना? हो, परमेश्वर करो आणि असंच घडो। ठेवली होती पत्रिका? होती तर याच खोलीत। कुठे गेली ती? नमस्कार तात्या दीक्षित।
शास्त्री जी नमस्कार, यावे, स्वागत आहे आपलं, यावे। आसन ग्रहण करावे। धन्यवाद तात्या दीक्षित, धन्यवाद। काय बरं झालं तात्या दीक्षित, आपण थोडे चिंतित दिसत आहात। हो शास्त्रीजी, आपल्याला आठवत असेल ती मणिकर्णिकेची कुंडली कुठे सापडत नाहीये। दीक्षित जरा नीट बघा, इथेच कुठे असेल, आपण व्यर्थ चिंतित होत आहात। तशी आमच्यापाशी त्याहून हे उत्तम कुंडली आहे बघा। शास्त्रीजी, मणिकर्णिकेच्या कुंडलीपेक्षा उत्तम असूच शकत नाही। आपण ही कुंडली इथे ठेवा, मी नंतर पाहिन, आधी मला तिची कुंडली शोधायची। क्षमा असावी दीक्षित, आपण एकदा तरी याच्यावर दृष्टी तर टाका, त्यानंतर स्वतःच काय तो निर्णय घ्या। बघा बघा तर खरं। महाराज गंगाधररावांच्या कुंडलीशी ही जुळवून पाहायला हवी। विश्वास बसत नाहीये शास्त्रीजी, विश्वास बसत नाहीये। दोन्ही कुंडल्या किती जुळून येतात पहा बरं, अद्भुत अद्भुत शास्त्रीजी। वहिनी साहेब, माझ्या मनुसाठी सुयोग्य वर मिळावा असा आशीर्वाद द्यावा। अवश्य मोरोपंत। वहिनी साहेब, अहो आपण ज्या प्रकारे मनुचा कायापालट केला आहे, माझा तर विश्वासच बसत नाही। ती तर आता पूर्णपणे गृहिणी झाली आहे। खरं सांगायचं तर आम्हाला पण आश्चर्य वाटत तिला पाहून। यावे मोरोपंत, मनुसाठी स्थळ पक्क करूनच या परत। हो, आम्ही तिचा विवाह मोठ्या धूमधडाक्याने करू। आज्ञा असावी वहिनी साहेब। थांबा अप्पा। आजी साहेब, जर परवानगी असेल तर मी अप्पांना महालाच्या बाहेरपर्यंत सोडायला जाऊ। जा। आणि मग तिथून माझी आणि प्राचीची आरतीसाठी मंदिरात जायची इच्छा आहे, हो ना प्राची? हो आजी साहेब। ठीक आहे बाळा, परंतु शीघ्र परत या। प्रणाम वहिनी साहेब। सुखी रहा। अप्पा, तुम्ही काशीहून परत कधी येणार? शीघ्र परत येईन बाळा। आमच्यासाठी आपण काय घेऊन येणार? काय हवाय आमच्या लाडक्या प्राचीला? बर बर, आम्ही आपल्यासाठी छान छान कपडे आणि बाहुली आणू, ठीक आहे? हा हे ठीक आहे, आणि मनुताईसाठी पण। हा हा अवश्य अवश्य। बर बाळा, निघतो आता, तुला पण मंदिरात जायचं आहे ना। अप्पा। हे बघ,
स्वतःची आणि सगळ्यांची काळजी घे आणि मोठ्यांचं ऐकत जा आणि विशेष करून वहिनी साहेबांचं. हो अप्पा. अंडरस्टँड ऑफिसर्स, आपल्याला काहीतरी करावं लागेल. व्हॉट डू यू थिंक, आपला फ्लॅग जाळणं, त्या इंडियन्सला हँग करण्यापासून वाचवणं, स्मिथला बांधून ठेवणं आणि टेकडीवर फ्लॅग लावणं, दीज आर नॉट गुड साइन्स. आणि या समजाच्या मागे कोण आहे सर? आय थिंक या सर्वांच्या मागे ब्राऊन मंकी गर्ल मणिकर्णिका आहे. नो सर्जंट, शी इज इनोसेंट. तसं पण मणिकर्णिकाला त्या बाहेर जाणं अलाउड नाही आहे. नारी सेनेच्या वीर सैनिकांनो, आज वेळ आली आहे या फिरंग्यांच्या अत्याचारांच्या विरुद्ध सगळी नारी शक्ती संघटित होण्याची. तेव्हा तुम्ही तयार आहात? हो, आम्ही तयार आहोत. तेव्हा चला या अग्नीला साक्षी ठेवून आपण शपथ घेऊया. शी इज हार्मलेस. आम्ही शपथ घेतो की या फिरंग्यांचे अत्याचार आम्ही सहन नाही करणार. नाही करणार, नाही करणार. धरती मातेसाठी प्राण जरी द्यावे लागले तरी मागे नाही हटणार. नाही हटणार, नाही हटणार. ते काहीच नाही करू शकत. जय हो नारी सेना. जय हो, जय हो नारी सेनेचा विजय असो. जय हो नारी सेना. जय हो, जय हो नारी सेनेचा विजय असो. नारी सेनेचा विजय असो. नारी सेनेचा विजय असो. नारी सेनेचा विजय असो.